प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। राज्य शासनाच्या वतीने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे आयोजिले आहे, त्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीचा लाभ घेता यावा म्हणून सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळायला अडथळा होणार नाही, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। लसीकरणाच्या मोहिमेत सर्व प्रकारच्या उत्तीर्ण डॉक्टरांना सहभागी करून घेण्यात यावे, तसेच लसीकरण केंद्रावर वैद्यकीय मदतीसाठी पॅरामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात यावे। वैद्यकीय मदती व्यतिरिक्त अन्य कामांसाठी NSS, NCC अभाविप तसेच अन्य सामाजिक संस्था संघटनांचा समावेश करून घेण्यात यावा। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात हे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केला जातोय। घरकाम करणाऱ्या किंवा अनेक घरात जाणाऱ्या कामगारांना प्राथमिकतेने लस देण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलं आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। गावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेंशन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।